सिंहगडावरील वाहनांची गर्दी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वन विभाग आणि पीएमपीकडून सिंहगडावर एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा सुरू करण्यात आली, पण ही सुविधा सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 2 मेपासून सिंहगडावर आता खासगी वाहनांना परवानगी देण्यात येत नाही. पर्यटकांसाठी सिंहगडाच्या पायथ्याशी पीएमपीच्या इलेक्ट्रिक एसी बसेसची सोय करण्यात आली आहे. एका प्रवाशाकडून 100 रुपये इतके तिकीट भाडे घेतले जाते. अनेकदा या बस चार्ज नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभं राहावं लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये या पीएमपी बसेसचे 3 वेळा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय. प्रवाशांनी भरलेली बस घाटातील कठड्याला धडकली आणि त्याचा व्हिडिओ हा देखील समोर आला होता. रविवारी राजे शिवराय प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने या बसेसच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं. रविवारी सिंहगडावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात असते. त्यातच या बसेसची संख्या मर्यादित असल्याने आणि त्या सातत्याने चार्ज कराव्या लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय. रविवारी प्रवाशांच्या मनस्तापाचा उद्रेक पाहायला मिळाला. रविवारी संध्याकाळी 3 ते 3,500 लोक गडावर अडकून पडले होते. बसेस चार्ज नसल्याने प्रवाशांना 2 ते 3 तास ताटकळत उभं राहावं लागलं. सिंहगडाच्या पार्किंगपासून गडाच्या पुणे दरवाजापर्यंत बससाठी प्रवाशांची रांग लागली होती. त्यातच एका बस चालकाने बॅटरी संपली असे सांगत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले, परंतु नंतर तो ती बस मोकळी घेऊन गेल्याने प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. काही लोकांनी बसवर दगडफेक केली असे सांगितले जाते, परंतु याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान एक बस 20% चार्ज होण्यासाठी 1 ते 1.5 तास इतका वेळ लागतोय, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. रविवारी बसेस न मिळाल्याने अनेक प्रवासी पायी गडावरून उतरले, त्यामुळे या नव्या उपक्रमामुळे सिंहगडावर जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.